पर्यावरणपूरक डिझेल कार्ससाठी ग्राहकांची पहिली पसंती ह्युंडाई कार्सच. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यमनगर, कुडाळ. 7447442921 किंवा 9922429007. नमस्कार, मी महाराष्ट्र सैनिक नितीन नांदगावकर बोलतोय. अलीकडे सोशल मीडियावर हे वाक्य काही पडताच डोळे स्क्रीनवर खिळतात. आपले राडबाज स्वभावाने मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नितीन नांदगावकर यांनी बुधवारी मध्यरात्री उशिरा मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. नितीन नांदगावकर हे नाव सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाबरोबरच अमराठी माणसांना देखील चांगलंच परिचित आहे. मराठी माणूस म्हणून मराठी माणसांच्या हक्कांसाठी कुणालाही शिंगावर घेण्याची तयारी ठेवणाऱ्या नितीन नांदगावकर यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या प्रत्येक व्हिडिओत नमस्कार मी महाराष्ट्र सैनिक नितीन नांदगावकर हे शब्द कानी पडले की व्हिडिओवर लाईव्ह कुणाची तरी धुलाई निश्चित. नांदगावकर यांची ही स्टाईल प्रत्येक मुंबईकराला भावणारी ठरली असून यंदाच्या विधानसभेला नितीन नांदगावकर आमदार बनून विधिमंडळात आपला आवाज उठवणार असल्याचा विश्वास मनसेच्या कार्यकर्त्यांमधून देखील व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार स्वतः नांदगावकर हे विक्रोळी मतदारसंघातून इच्छुक देखील असल्याची माहिती समोर आली होती. मात्र मनसेने या ठिकाणी संजय राऊत यांचा भाऊ सुनील राऊत यांच्या विरोधात उमेदवार न देण्याची भूमिका घेतल्यानं नांदगावकर नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतूनच त्यांनी बुधवारी मध्यरात्री 1:15 सुमारास उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. जय महाराष्ट्र. आज मी शिवसेनेमध्ये सन्माननीय आपल्या सर्वांचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सन्माननीय आमच्या महाराष्ट्राचं सर्वात लाडकं नेतृत्व सन्माननीय उद्धवजी साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज शिवबंधन बांधलेलं आहे आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा फडकणार आणि तो फडकवणारच याची मी ग्वाही देतो. आणि आज मी शिवबंधन बांधून तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जी जनता आहे यानंतर शिवसेनेचं नेतृत्वामध्ये मी काम करणार आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार. सन्माननीय आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी या सर्व गोष्टी करणार आहे आणि माझ्या त्या सर्व फॉलोअर्सला माझ्या त्या सर्व तमाम महाराष्ट्रातल्या त्या जनतेला मी हा विश्वास देतो की येणारा काळ हा फक्त भगवामय असणार आहे आणि त्याच्यासाठी दिवस रात्र एक करून मेहनत करून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार. मग विषय कोणताही असू दे आणि त्यासाठी मी सन्माननीय आमच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा ऋणी आहे आणि उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने आज मला वेळ देऊन सन्मानित केलं आणि एवढ्या मी आता ते मी सांगू शकत नाही ज्या पद्धतीने त्यांनी माझ्याशी संपूर्ण आजचा आजपर्यंत जो आलेख आहे त्याच्याबद्दल जी चर्चा केली मी खरंच आज धन्य झालो. आजपर्यंत असं कधी न होतं न भविष्यातील असा त्यांनी माझ्याशी ते सगळं बोलले आणि मला ते सगळं समजून सांगितलं याचा मी खरोखरच ऋणी आहे आणि यापुढे फक्त भगवाच. आणि त्याचबरोबर आमचे वरुण सरदेसाई साहेब आदित्य साहेब यांचा मी ऋणी आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज इथे येण्याचं भाग्य प्राप्त झालं त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. शिवसेना नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगावकर यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न केले. गुरुवारी सकाळी सोशल मीडियावर नितीन नांदगावकर यांच्या शिवसेना प्रवेशाचे फोटो झळकल्यानं हजारो राज समर्थकांना धक्काच बसला. नितीन नांदगावकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मुंबईत शिवसेनेला मोठा फायदा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कुणाल मांजरेकरसह ब्युरो न्यूज, कोकण 9, मुंबई. सावंतवाडीत तुमच्या हक्काचं घर फक्त 1.25 लाखात. अर्चना क्रिएशन. अधिक माहितीसाठी संपर्क 94-20-11-81-81 किंवा 94-22-37-072.